हरिओ श्री राम अंबन्य मी मीना वीरा नाईक देवघर प्राणंद उपासना केंद्र कोल्हापूर मी साधारण 2005 सालापासून आम्ही बापूंच्या परिवारात आलो मागच्या वर्षी दिवाळीच्या नंतर 2021 दिवाळीनंतर आम्ही सगळे आमचे फॅमिली मेंबर्स आम्ही असे सगळे दिवाळीनंतर इथनं कोल्हापुरातूनच डायरेक्ट बुकिंग करून तिरुपतीला जायचं ठरवलं मग त्याप्रमाणे हरिप्रियाचं बुकिंग वगैरे केलं त्याच्यानंतर पुढे 1-2-3 दिवसात आमचं ट्रेनचं बुकिंग होतं मग त्याप्रमाणे हे सगळे आले असं छान मस्त प्रवास झाला तेव्हाही तिथं बेळगावला चढलो आम्ही तिरुपतीत पोहोचलो म्हणजे सगळं तिथपर्यंत आम्ही अगदी व्यवस्थित पोहोचलो छानपैकी सगळं दर्शन बिर्शन इतकं सुरेख झालं अगदी म्हणजे त्याच्याहीपेक्षा कमी वेळात दर्शन घडलं फार वेळ आम्हाला तिथं क्यूमध्ये थांबावं लागलं नाही मिस्टरांचे माझ्या गुडघ्यांचं जरा त्यांना दुखत आहे पण ते पण त्यांनी बापून त्रास होऊ दिला नाही अगदी व्यवस्थित साधारण 1 तासाभरात आम्हाला दर्शन घेऊन आम्ही मंदिरातनं बाहेर पडलो तिरुपतीच्या आणि आता अन्न घेऊया प्रसाद घेऊया म्हणून त्या प्रसादालाकडे निघालो आणि इतका जोरात पाऊस सुरू झाला म्हणजे अक्षरशः ढगफुटीत झाली होती तिथं पाऊस थांबायचं नाव घेतणार आणि आम्हाला तर परत रात्रीच्या रेल्वेचं आमचं बुकिंग होतं आता काय करायचं मोठा प्रश्न पडला आता बापूवर सगळं म्हटलं बापूलाच आम्ही काळजी केली म्हटलं काय होतं तर जाऊया म्हणून सगळं घेतला कसा प्रसाद घेतला बाहेर आलो प्रसाद घेऊन त्या आमच्या रूमवर जायला आम्हाला काही वाहनं मिळायला त्याने एक बस आली तिथली ती दर्शनची त्या बसमधनं ते आमच्या लॉजवर गेलो आणि ते सगळं सामान घेऊन आम्ही खाली आलो म्हणजे आलो तर तो घाट आहे त्या घाटात म्हणजे ही रांग लागलेली वाहनांची सगळ्या अरे बापरे म्हटलं आता हे आत आम्ही बाहेर केव्हा जाणार आणि आम्ही गाडी कशी गाठणार नंतर त्या ड्रायव्हरनं नंतर एक साईड त्यांनी रिकामी केली आणि त्या घाटातनं हळूहळू हळूहळू गाडी अशी खाली आणली नंतर खाली घाट उतरून खाली आलो दिसायला लागले सगळे तिथं बघत होतं तर सगळे असे मोठमोठे धबधबे पडत होते आम्हालाही काहीही कल्पना नाही आणि घरी आम्ही त्या लॉजवर गेलो सगळे दुसरं तिथे लॉज केलं तोपर्यंत रेल्वेचा मेसेज आला की ती ट्रेनचं कॅन्सल झाली आहे म्हणून आता फार मोठा प्रश्न झाला आता काय करता परत आम्हाला केव्हा हे म्हणायचं म्हटलं आता ही सगळी बापू तुझ्यावरच बाबा म्हटलं आता आम्हाला कसं घरापर्यंत पोहोचतो करायचं तूच बघ दुसऱ्या दिवशीचं बुकिंग होतं आमचं आता ट्रेनचं हे झालं आहे नंतर परत आम्हाला कळलं की तो ट्रेनचा रूट बदललेला आहे त्या रेल्वेच्या रूटवर पाणी आलेलं होतं ज्या मार्गाने ती गाडी येते त्या मार्गावर सगळ्या पाणी आलं म्हणून त्या गाडीचा रूट बदललेला होता म्हणजे हे कोण करू शकते म्हणजे आम्हाला तिथं त्यांना अडकू पडूच दिलं नाही इतके लोक तिथं अडकलेले होते वरचेवर खालचे खाली आणि नंतर आम्ही खाली येताना बघत होतो ना अक्षरशः रिक्षा बस वगैरे अशा पाण्यातनं वाहत होत्या आणि नंतर सकाळी दुसऱ्या दिवशी उठल्यावर फोन यायला लागले मेसेज यायला लागले कुठं आहे तुम्ही म्हटलं आम्ही तिरुपतीत आहे म्हणजे कसे आहे तुम्ही म्हटलं आम्ही ठीक आहे काय झालंय अरे केवढ्या म्हटलं इकडं बातम्या सगळ्या टीव्हीला सगळ्या न्यूज चॅनलला सगळं दाखवायला म्हटलं ढगफुटी झाली आहे म्हटलं आम्ही व्यवस्थित आहे आम्ही एका लॉजवर उतरलो आहे आणि म्हटलं आमची ट्रेनचं असं असं झालं होतं कॅन्सल होणार असं कळलं होतं पण आता त्या ट्रेनचा रूट फक्त चेंज झाला आहे फक्त आम्हाला यायला त्यावेळेत येऊ शकणार नाही आम्ही उशिरा येऊ आणि खरोखरच ती बापूला काळजी म्हटल्यासारखं त्यानं हे सगळं त्या ह्याच्यातनं आम्हाला कसं बाहेर काढलं तो मार्ग रेल्वेचा बदला येणार म्हणजे हे काय कुणाच्या आधींची गोष्ट नाही आहे हे एक तोच एकमेव करू जाणे आणि आम्ही खरोखर म्हणजे त्या मग कळल्याबरोबर आम्ही त्या गेलो ती साधारण दुपारी एक काहीतरी कोल्हापुरात गाडी येते ती संध्याकाळी 6-7 वाजता आली असू दे म्हटलं पण आपण सुखरूप आपल्या घरी तरी पोहोचलो पण तिथं आम्ही असेपर्यंत आम्हाला गंधही नव्हता की एवढी मोठी ढगफुटी झाली आहे आणि आम्ही जेव्हा तो घाट उतरत होतो तेव्हाच तिथं त्या देवळात त्या आम्ही तिथं त्या दर्शन रांगेत किंवा त्या मोठ्या समोरच्या पटांगणात कमरे एवढं पाणी होतं म्हणजे आम्ही तिथनं बाहेर पडलो आणि हा तिथं हाहाकार झाला तर ह्यातनं आम्हाला कोण बाहेर काढलेला आहे हे काय कोणी सांगायची गरज नाही हा तो एकमेव आमचा तारणहार तिथं बसलेला आहे तो आमच्या केसालाही त्यानं धक्का लागून दिला नाही आणि आम्हाला त्यानं सुखरूप आमच्या घरापर्यंत पोहोचतं गेलंय अंबन्य बापू रया